हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा तुमचं चॅनलवरती स्वागत आहे फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण बेसिक इंग्लिश टू मराठी शब्दार्थ बघणार आहोत तर हे शब्दार्थ तुम्ही नक्की पाठ करा आणि तुमची इंग्रजी इम्प्रूव्ह हो करा चला तर मग पहिला वर्ड कोणता आहे बघूया सेल्फ सेल्फ म्हणजे स्वतः सेल्फ स्वतः आफ्टर आफ्टरचं मिनिंग आहे नंतर आफ्टर नंतर बॅक पी ए सी के बॅक मीन्स परत लिटल थोडेसे अर्थ अर्थ म्हणजे पृथ्वी देन 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 नंतर नंतर टी एच ई एन म्हणजे देम त्यांना राऊंड गोल गेट म्हणजे मिळवणे आवर मिन्स आमचे आवर नेक्स्ट वर्ड इज एव्हरी प्रत्येक एव्हरी मिन्स प्रत्येक अंडर अंडर मीन्स खाली एनी कोणत्याही मेड मेड म्हणजे बनवला प्लेस प्लेस मीन्स जागा मी मी मीन्स मला घीव घीव म्हणजे देणे हर हर मीन्स तिला व्हेरी खूप नीव नीव मीन्स नवीन नेक्स्ट वर्ड इज दीज मीन्स या ग्रेट मीन्स महान मोटा राइट राइट, राइट मे बोबर देयर देयर तेथे अबाउट बदल टू मीन्स खूब ऑल सर्व ऑल सर्व कि सगले यूज मीन्स वापर अप अपे वरी धीवर मीन्स नदी बीन जे केले लॉन्ग मे लांब सी मीन्स बगने हिम्जे तै हॅच आहे कंट्री कंट्रीला इंग्लिशमध्ये म्हणतात देश प्लांट वनस्पती प्लांट मीन्स वनस्पती स्टील अजूनही मार्क मार्क मीन्स खून मोर मोर म्हणजे अधिक फिट मीन्स पाय फिट मीन्स पाय डीच म्हणजे केले नेक्स्ट इज नंबर नंबरला मराठीमध्ये म्हणतात संख्या ऑफन पुष्कळ माईट कदाचित नॉर्थ उत्तरेचा दोन्ही बोथ टूक टूक मीन्स घेतला टेक म्हणजे घेणे आणि टूक म्हणजे घेतला होर्स घोडा युजल नेहमीचा दोच त्या कीप ठेवणे टुगेदर टुगेदर मीन्स एकत्र उड लाकूड उड मीन्स लाकूड सीम बाटते शुअर खतरी कैरी कैरी मीनस वाहन ने क्लोथ्स बंद करने फ्यू थोड़े से कि थोड़े बिगैन सुरुआत ओके फ्रेंड्स कीप लर्निंग एवरी डे एंड हैव अ नाइस डे